या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। कोरोनामुळे खूप दिवसानंतर पुन्हा शाळा सुरू होणार आहेत, त्यामुळे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भर दिला जाणार आहे। ग्रामीण भागातील 5वीपासून पुढे तर शहरातील 8वीपासून पुढील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। त्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर शिक्षकांची दिवाळी सुट्टी रद्द करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून विचार सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांकडून स्वतंत्र संमतीपत्र घेण्याऐवजी मुलगा शाळेत आला तेच संमतीपत्र गृहीत धरले जाणार आहे, तर दुसरीकडे दिवाळीनिमित्त 2 दिवसांची सुट्टी देऊन इतर वेळी ऑनलाईन तास घेण्याचेही बंधन घातले जाणार आहे। शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला, परंतु 3 तासांचीच शाळा असणार आहे, त्यात इंग्रजी गणित विज्ञान या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे। सोलापूर महापालिकेतर्फे शहरात रविवारी 36 लसीकरण केंद्रावर नियमित लसीकरण होईल। 11 ठिकाणी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केले आहे। लसीची उपलब्धता लक्षात घेऊन लसीकरण केंद्राचे आयोजन केले आहे। 36 लसीकरण केंद्रावर 400 डोस उपलब्ध करून दिलेत, त्यामध्ये ऑन दी स्पॉट 150 व ऑनलाईन 150 जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 81व्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं। पंतप्रधानांनी कार्यक्रमाची सुरुवात विश्व नदी दिनाच्या महत्वाने केली। आज वर्ल्ड रिव्हर डे आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यक्रमात नद्यांच्या महत्वाबाबत सांगितलं। पंतप्रधान मोदी म्हणाले की नदी आपल्यासाठी एक भौतिक वस्तू नाही तर जिवंत अस्तित्व आहे, म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो, त्यामुळे वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा करा असे आवाहन मोदींनी केले। केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्यांशी आज दिल्लीत बैठक होत आहे। राज्यातील नक्षलग्रस्त भागातील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा बैठकीत होत आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांचे स्टाईल मंत्रास युनिसेक्स सलोन आता सोलापुरातील नव्या पेठेत। पत्ता 13 कॅम्ब्रिज बिल्डिंग नवी पेठ सोलापूर। शुभारंभानिमित्त महिला व पुरुषांसाठी विशेष ऑफर। आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा। मोबाईल 6399 88 82 22। उत्तर सोलापूर तालुक्यात काल झालेल्या पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक ओढे नाले भरले आहेत। मात्र हातातोंडाशी आलेले सोयाबीन उडीद तसेच नव्याने लागण केलेले कांद्याचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे। अगोदरच पिकाला भाव नाही, त्यात पावसाने थैमान घातल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले असल्याचं स्पष्ट होत आहे। इटलीच्या रोममध्ये मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ विश्वशांती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे, मात्र केंद्र सरकारनं ममता बॅनर्जी यांना या कार्यक्रमास जाण्यास परवानगी नाकारली आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी संतापल्या आहेत। मोदी माझ्यावर जळतात, त्यामुळेच त्यांनी मला रोमला जायची परवानगी नाकारली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे। राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे आता सरकारकडून विविध गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहेत। यामध्ये अभयारण्यात पर्यटकांसाठी लादलेली बंदीही उठवण्यात आली आहे, त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून राज्यातील जंगल सफारी पुन्हा सुरू होईल। यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे। आता अभयारण्याचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पूर्णपणे खुले होणार आहे। एक शालू संपूर्ण लग्नात भाव खाऊन जातो, म्हणजे तो VR पवार यांच्याकडेच घेतलेली असणार। डिझायनर ब्राइडल शालू, डिझायनर ब्राइडल कंची अँड पैठणी, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, सुपर होलसेल करिता एक स्वतंत्र विभाग। लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम। VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड, 275 चाटी गल्ली सोलापूर। फोन 2 74 47 96, 2 74 47 98। मोबाईल 95 52 74 47 99। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय, यापुढेही अडचणींचा सामना करावा लागणार आहे, मात्र या अडचणींना न घाबरता आपल्याला पुढे जायचे आहे, हा लढा निकराने लढायचा आहे, अशी प्रतिक्रिया अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली।
भारतात तब्बल 53 कोटी लोक व्हॉट्सअप वापरतात आणि रोज हा आकडा वाढतो आहे. आता व्हॉट्सअपनं नुकतंच एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे, फोटो सेट टू सी वन्स. या नवीन फीचरमुळे एखाद्या व्यक्तीने पाठवलेला फोटो व्हिडिओ आपण फक्त एकदा बघू शकतो, त्यानंतर तो फोटो व्हिडिओ गायब होतो, म्हणजेच आपल्याला तो फोटो व्हिडिओ परत बघता येत नाही, ना परत त्या फोटोचा स्क्रीनशॉट काढता येत. मोबाईल फोनमधला डाटा आणि मेमरी सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअपनं हे नवीन फीचर सुरू केलं आहे, पण या नव्या फीचरमुळे मात्र सायबर क्राईमचा धोका वाढण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की पैसे कमवणे हा मुलांचा खेळ नाही, पण या 12 वर्षाच्या मुलाने ते खोटे सिद्ध करून दाखवले आहे. लंडनच्या बेनियामिन अहमदनं वयाच्या 12व्या वर्षी करोडो रुपये कमावलेत. बेनियामिन यांनी लोकप्रिय नॉन फंगिबल टोकन संग्रह विकसित केला, जो सुमारे 3 कोटी रुपये विकला गेला. अहमदचा हा लोकप्रिय NFT वियर्ड वॉल्स म्हणून ओळखला जातो. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.